सध्या ईडीचं पथक रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी दाखल झालेलं आहे. सकाळी 8:30 वाजल्यापासून ही सगळी चौकशी सुरू झालेली आहे. या सगळ्या संदर्भात शंभुराज देसाई यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया. ही स्वायत्त संस्था आहे, मी अनेक वेळा सांगितलेलं आहे. त्यांच्याकडे ज्या काही तक्रारी प्राप्त होतात त्याच्या अनुषंगानं जर त्यांची खात्री पटली तर अधिक चौकशी करायसाठी ते अशा पद्धतीचं सर्च घेत असतात. त्यामुळं ईडीच्या कडनंच त्याच्यावर अधिकृत काय म्हणणं त्यांच्याकडनं येऊ शकतं. पण मला एवढंच म्हणायचं आहे, ईडी एक स्वायत्त संस्था आहे, घटनेनं कायद्यानं त्यांना स्वतंत्र अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे त्यांना असणाऱ्या अधिकारानुसार त्यांची कार्यवाही सुरू असेल. जे जोगेश्वरी भूखंड घोटाळा काय आज पुढे आलेला नाही, गेली 4-5 वर्ष झाली ते गाजतोय. विधानसभेत सुद्धा अनेक वेळा ज्याच्यावरती चर्चा झालेली आहे. त्यामुळे मी तेच म्हणतोय, समजा ईडीकडं त्या बाबतीतली काय माहिती गेली असेल, तक्रार गेली असेल किंवा त्यांच्या प्राथमिक चौकशीमध्ये काही गोष्टी पुढे आल्या असतील तर ते अधिक माहिती घेऊ शकतात. म्हणजे सकृतदर्शीने जर ईडीला वाटत असेल की याचा खोलवर तपास केला पाहिजे, अधिक कागदपत्र सर्च केली पाहिजेत, तर तो त्यांचा अधिकार आहे.